अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने जामनेर शहरातील बाबाजी राघव मंगल कार्यालय या ठिकाणी रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। या इफ्तार पार्टीला माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, तहसीलदार अरुण शेवाळे, PI किरण शिंदे, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शरद पाटील, जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, जामनेर नगर परिषदेचे गटनेते डॉक्टर प्रशांत बोंटे, नगरसेवक महेंद्र बाविस्कर यांच्यासह इतर पदाधिकारी, कर्मचारी तसेच हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आज आपण महाराष्ट्राचा वर्धापन दिन म्हणजे 62वा वर्धापन या ठिकाणी साजरा करत आहोत आणि या महिन्यामध्ये सगळे सण म्हणजे विशेष करून जयंत्या आणि त्याच्या मोठ्या प्रमाणात मिरवणुका असतात, शिवजयंती असेल, रामनवमी असेल, हनुमान जयंती असेल, अण्णाभाऊ साठेंची जयंती असेल, आंबेडकरांची जयंती असेल, सगळ्याच जयंत्या, आता राणा प्रताप जयंती या ठिकाणी आहे, काल कुंभार समाजाची जयंती त्या ठिकाणी कुठे निघाली, सगळ्याच जयंत्या मला वाटतं 80% जयंती आपल्या फक्त या महिन्यामध्ये असतात आणि त्याच महिन्यामध्ये आपला पवित्र असा सण रमजान इतका महिना हा सुद्धा याच महिन्यामध्ये आहे आणि म्हणून या निमित्ताने आपल्या सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। जास्त वेळ मी आपल्या ठिकाणी घेणार नाही, परंतु आपण सध्या बघताय टेम्परेचर किती आहे, 45 टेम्परेचर आहे सध्या, म्हणजे रमजानचा महिना आहे, आमचे उपवास आहेत आणि 45-46 टेम्परेचर पोहोचत आहे, सूर्यदेव खुपलेला आहे आणि त्याचबरोबर राजकारणाचं टेम्परेचर खूप तापलेलं आहे। आपण बघताय दररोज टीव्ही उघडला, वर्तमानपत्र उघडलं की काय काय चाललेलं आहे, कशा पद्धतीने सगळे आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत, घोषणा चाललेल्या आहेत, निर्णय प्रश्न उपस्थित झालेले आहेत। आजही औरंगाबादला सभा आहे, आमची मुंबईला आहे, शिवसेनेची कुठे आहे आणि त्यातून अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत आहेत। फक्त मी या पुढे जाऊन सांगेल की साहेबांनी सांगितलं खरं सांगितलं की या देशात लोकशाही आहे, प्रत्येकाला समान अधिकार आहे, कोणी काहीही म्हटलं, कोणी काही बोललं तर प्रत्येकाला आपलं ते धर्माचं आचरण करता येईल, नियमामध्ये राहून करता हे नक्की आहे आणि म्हणून कोणावर असे बंधनं नाहीत। सरकार कोणाचं जेव्हा वरती मोदीचे जरी असले तर आमच्या मुस्लिम बांधवर कुठे पण तुला हे मिळणार नाही, तुला घरं मिळणार नाही का, तुला शौचालय मिळणार नाही का, तुला गॅस मिळणार नाही, याला मिळेल त्याला मिळणार नाही, लाईट तुझ्या घरात लागेल याच्या घरात लागणार नाही, असं कुठेही नाही आहे। बँकेत खाते सगळ्या 100% लोकांचे, ज्याच्या नावावर सगळ्यांना राशन येत आहे, ज्यांना 35 किलो झाले 3 रुपये किलो मिळते, 2 रुपये किलो त्यांना सगळ्यांना तेच मिळतं आहे, घरकुलही सगळ्यांनाच मिळत आहेत, असा कुठेही भेदभाव नाही। किंवा राज्यात वेगळं सरकार आहे, केंद्रात वेगळं सरकार आहे, गेल्या वेळी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी मुख्यमंत्री होते, मी म्हणतो होतो आमचं सरकार होतं, पण तेव्हाही असेल का आता असेल, सगळ्यांना समान अधिकार राज्यामध्ये आहे, अगदी शिक्षणापासून बेसिकली सगळा अधिकार हा सगळ्यांना सारखा आहे, त्यामुळे असं कोणीही गैरसमज करून घेतला प्रश्नच नाही किंवा आमच्यावर अन्याय होतो काय तर। आता शेवटी राजकारण आहे, राजकारणामध्ये खूप गोष्टी सांगितल्या जातात, बोललं जातं, जो तो आपली आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न करतो हे खरं आहे, जो तो आपली आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न राजकारणामध्ये करत असतो, परंतु आपणही आपला विचार केला पाहिजे की या देशात राहून या राज्यात राहून आमच्या या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।